शहर की तर्ज पर अब गांव में भी घन कचरा प्रबंधन किया जाएगा। गांव में कचरा संकलन कर तहसील स्तर पर ले जाया जाएगा। जिले के हर तहसील में एक कचरे पर प्रक्रिया केंद्र स्थापन किया जाएगा। जिला परिषद सीओ सौम्या शर्मा ने कहा कि ग्रामीण क्षेत्र में कचरा संकलन कर गीला और सूखा अलग अलग किया जाएगा। जिला परिषद सीईओ सौम्या शर्मा ने कहा कि ग्रामीण क्षेत्र में कचरा संकलन कर गीला सूखा अलग अलग किया जाएगा। मेडिकल वेस्ट संकलन के लिए स्वतंत्र व्यवस्था रहेगी। तहसील स्तर पर प्रतिक्रिया प्रकल्पों में कचरे पर प्रक्रिया की जाएगी। 15वें वित्त आयोग की निधि से अनेक ग्राम पंचायतों ने कचरा संकलन वाहन खरीदी किए है। कचरा संकलन के लिए ग्राम पंचायतों के वाहनों को उपयोग में लाया जाएगा। गीले कचरे से कम्पोस्ट खाद की निर्मित की जाएगी। किसानों को कम दाम में खाद उपलब्ध होगी। मटेरियल रिकवरी फैसिलिटी तैयार आपण करत आहोत। यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दर ग्रामपंचायतीला अशी अपेक्षा आहे की त्यांच्या स्तरावर प्लास्टिक अँड वेट वेस्ट ड्राय वेस्टचा वर्गीकरण, त्याच्यानंतर जे प्लास्टिक वेस्ट आहे ते सेपरेट कंटेनरमध्ये कलेक्शन, आणि तिथून आपले जे प्लास्टिक MRF आहे तिथे पाठविणे, असा दर तालुकामध्ये एक एक ठिकाण आयडेंटिफाय केलेला आहे। या जे उपक्रम आहे यामध्ये आपला जिल्हा परिषदाचा स्वच्छता विभाग जे आहे ते इन्क्लुडेड आहे, आणि BDOs पण इन्क्लुडेड आहे यामध्ये। आणि आपली अशी अपेक्षा आहे की जर एकदा आता टेंडर त्याचा फ्लॅश होणार आहे MRFचा, तर एकदा होण्यानंतर जे आपले ग्रामीण भागमध्ये आता कसं आहे की बहुतशी ग्रामपंचायतीने गाडी घेतली आहे सुका आणि गीला कचऱ्यासाठी, पण आता कुठे ठेवायचा प्लास्टिक वेस्ट याच्यावर कन्फ्युजन होती। तर एकदा ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावर कलेक्ट केला तर इझिली ते पाठवू शकतो मटेरियल रिकवरी फॅसिलिटीमध्ये, जे प्रत्येक तालुकामध्ये होणार आहे, आणि तिथून डायरेक्ट अग्रीमेंट करून प्लास्टिक रिसायकलर्स मॅन्युफॅक्चरर्ससोबत आपले जे ग्रामीण भागाचा जे विषय आहे प्लास्टिक वेस्टचा ते कमी होणार आहे। बहुतशी ग्रामपंचायतने ऑलरेडी प्लास्टिक वेस्ट कलेक्ट करण्यासाठी वेगळा सुरू केला आहे, आणि यासाठी जिल्हा परिषदाचा पूर्ण सपोर्ट आहे। दुसरा, ही जी MRF फॅसिलिटी आहे, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, इथे ई वेस्टची पण सुविधा आम्ही देणार आहोत की कुठले ई वेस्ट आहे, वायर है, कम्प्युटर है, ग्रामीण भागमध्ये माहिती नाही की कुठे द्यायचा, ते तुम्ही मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटीमध्ये डायरेक्टली डिपॉझिट करू शकतो, जिथून जे डायरेक्ट रिसायकलर्स आहे ते घेऊ शकतो। कारण आपले राज्य शासनाने जे वेस्ट मॅनेजमेंट रूल्स इश्यू केले आहे, सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्ट, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट व ई वेस्ट मॅनेजमेंट रूल्स, याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदचा पण खूप यामध्ये रोल आहे, तेही पण होणार आहे। आणि आपले बायोमेडिकल रूलसाठी ऑलरेडी प्रत्येक PHCमध्ये आपला कॉन्ट्रॅक्ट एंटर्ड आहे, बायोमेडिकल वेस्टचं 100% कलेक्शन डिस्पोजल बाय कॉन्ट्रॅक्टेड एजन्सीसोबत होत आहे, ते कुठले त्याच्यावर प्रॉब्लेम नाही, पण जे ही बाकी वेस्ट आहे त्याच्यावर प्रॉब्लेम होती। आणि NBC न्यूज के लिए राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।